नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये मित्रांनो आपण एक नवीन भरतीबद्दल जी माहिती घेणार आहोत जी एमपीएससी मार्फत निघालेली आहे. पदवीधर असाल, टायपिंग धारक असाल तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. गट क पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, कोणकोणती पदे आहेत, कशाप्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे, कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, एक्झाम कधी असणार आहे, याची संपूर्ण माहिती शॉर्टमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल अजूनही महाजॉब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जॉब रिलेटेड सर्व नोटिफिकेशन माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी या ठिकाणी मिळून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरतीस अप्लाय केलेलं नसेल, कारण सर्व्हर डाऊन होता 3 दिवसापासून, मला अनेक कमेंट्स येत होत्या, त्याला आनंदाची बातमी मित्रांनो, कारण जिल्हा परिषद भरतीस अखेर मुदतवाढ मिळालेली आहे. 23 एप्रिल 2019 पर्यंत तुम्ही यासाठी आता अप्लाय करू शकता. त्या अगोदरच मित्रांनो अप्लाय करा, कारण परत सर्व्हरचा इश्यू होण्याची जास्त शक्यता आहे. महापरीक्षा पोर्टलवर जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे. आय होप तुम्हाला सर्वांना हे माहितीच असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, या भरतीबाबत माहिती घेऊया. बघा, टोटल 234 जागा आहेत ज्यांच्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये बघा पदाची नाव आणि जागा, कशाप्रकारे पदाची नाव आणि जागा आहेत, कोणकोणती पदे आहेत. पहिलं पद बघा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क च्या टोटल 33 जागांसाठी भरती होत आहे. त्यानंतर बघा कर सहाय्यक गट क च्या टोटल 126 जागा आहेत. लिपिक टंकलेखक मराठी गट क च्या टोटल 68 जागा आहेत. त्यानंतर बघा लिपिक टंकलेखक इंग्रजीच्या गट क च्या टोटल 7 जागा आहेत. अशा टोटल मित्रांनो 234 जागांसाठी ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. परत एकदा मित्रांनो बघा, गट क ची सर्व पदे आहेत. गट क मध्ये टोटल तुम्ही बघू शकता, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादकची 33, कसायकच्या 126, मराठी टंकलेखक 68 आणि इंग्रजी टंकलेखक लिपिकच्या 7 जागा, अशा टोटल 234 जागा आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही आरक्षण वाईज सुद्धा चेक करू शकता, त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला अप्लाय करायचं असल्यास, म्हणजे पहिला ऑप्शन बघा मित्रांनो, पहिलं जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला, संविधान विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारे शासनाने घोषित केलेली इतर कोणती सक्षम अर्हता असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. 2 नंबर बघा, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते जे आहे ते आता पात्र असतील मित्रांनो, जे पदवीच्या एक्झामसाठी बसलेले आहेत, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, तिसरा, इंटर्नशिप जी आहे किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदाधिकाऱ्यांनी ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण करणे असली पाहिजे. आणि चौथा बघा, उमेदवारांना मराठी लिहिता वाचता बोलता येणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर बघा, स्पेशल जे दुय्यम निरीक्षक पदासाठी बघा कशा प्रकारचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. फिजिकल क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे बघा, पुरुष आणि महिला यांच्यासाठी. पुरुषांसाठी बघा, उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही अनुमानी. त्याचबरोबर छाती बघा, किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त असणे आवश्यक आहे. महिलांसाठी बघा, उंची 155 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी आणि वजन जे आहे ते 50 किलोग्राम असणे कमीत कमी आवश्यक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गातील टंकलेखन अर्हता कशा प्रकारची पाहिजे बघा तुम्हाला. कर सहाय्यक साठी बघा, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट या अर्थाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि लिपिक टंकलेखनासाठी बघा, मराठीमध्ये बघा, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट या अर्थाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि इंग्रजीसाठी बघा, इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी तुम्हाला 40 शब्द प्रतिमिनिटचे सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे थोडक्यात आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, शासन निर्णयानुसार ज्यावेळी आदेश काढून आलेले असणार, त्यानंतर बघा संगणक लेखन टंकलेखन अर्हता बेसिक कॉम्प्युटर कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 शब्द प्रतिमिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रतिमिनिट समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो. टायपिंग जे जर तुमचं कॉम्प्युटर बेसवर झालेलं असेल तरी तुम्हाला ते कन्सिडर केलेलं असणार आहे. त्यानंतर बघा, शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्त टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेसाठी अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे. जी प्री एक्झाम आहे त्याला असेल किंवा नसेल तरी चालेल मित्रांनो, मात्र मेन्स एक्झामला अप्लाय करताना तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, दिव्यांग जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी नियुक्तीनंतर 2 वर्षांच्या आत जर क्वालिफिकेशन नसेल तरी हे प्राप्त करणे महत्वाचं आहे. 2 संधी त्यावेळी तुम्हाला प्राप्त होतील. आणि माजी सैनिकांसाठी मित्रांनो 11 महिने काहीतरी दिलेले आहेत, त्यांनी 11 महिने
महिन्याच्या कालावधीत हे प्राप्त करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर. त्यानंतर बघा मित्रांनो, वयोमर्यादा काय दिलेली आहे, त्यांनी तीन जी पद आहेत वेगवेगळे त्यांच्यासाठी बघा 1 ऑगस्ट 2019 रोजी कन्सिडर केलेलं आहे. त्यानुसार बघा 18 ते 38 वर्ष दुय्यम निरीक्षक या पदासाठी आहे आणि कर सहायक या पदासाठी आहे ओपनसाठी आणि लिपिक या टंकलिपिक या पदासाठी 19 ते 38 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीयांबद्दल 43 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी खेळाडू असतील त्यामध्ये बघा मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत त्यांनी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर बघा माजी सैनिकांसाठी सुद्धा 38+ कालावधी प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्षाची सूट त्यांनी या ठिकाणी सर्व पदांसाठी दिलेली आहे. मागासवर्गीयांमध्ये हीच पद जी क्रायटेरिया आहे ते 43 वर्ष प्लस सेवा प्लस 3 वर्षापर्यंत राहणार आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत ते राज्य उत्पादन शुल्क या दुय्यम निरीक्षक पदासाठी अपात्र आहेत, मात्र बाकी 2 पदांसाठी पात्र असलेल्या त्यांच्यासाठी वयाच्या क्रायटेरिया 45 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे. वेतन श्रेणी कशाप्रकारे आहे बघा, दुय्यम निरीक्षकसाठी 32,000 ते 1,16,000 अधिक महागाई भत्ते नवीन वेतन श्रेणीनुसार तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे चांगली सॅलरी. कर सहायकसाठी बघा 25,500 ते 81,100 आणि लिपिक टंकलिकीसाठी बघा 19,900 ते 63,200 तुम्हाला सॅलरी मिळत आहे. त्यानंतर बघा एमपीएससी मार्फत सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र गट सेवा पूर्वपरीक्षा म्हणून भरती जी आहे ती होत आहे. त्यासाठी बघा अमागासवर्गीयांसाठी स्टँडर्ड 374, मागासवर्गीयांसाठी 274 आणि माजी सैनिकांसाठी 24 रुपये फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. परीक्षा बघा मित्रांनो, पूर्वपरीक्षा जी आहे ती 16 जून 2019 रोजी होणार आहे. संयुक्त पेपर बघा क्रमांक 1 6 ऑक्टोबर 2019 रोजी होईल. पेपर क्रमांक 2 लिपिक टंकलिकीसाठी 13 ऑक्टोबर 2019 रोजी होईल. पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षकसाठी 20 ऑक्टोबर 2019 रोजी होईल आणि पेपर क्रमांक 2 कर सहायकसाठी 3 नोव्हेंबर 2019 यासाठी होणार आहे. मित्रांनो, एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याची जाहिरात बघू शकता. त्यानंतर काही डाऊट असतील मित्रांनो, नक्कीच तुम्ही या चॅनल मार्फत कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससीच्या पोर्टलवरच आहे ते अप्लाय करायचं आहे. लवकरात लवकर मित्रांनो अप्लाय करा, कारण परत सर्व्हरचा इश्यू होतो, लास्ट डेट पर्यंत तुम्ही यासाठी थांबू नका. नक्कीच सांगितल्याप्रमाणे काही डाऊट असतील कमेंट करून विचारा. तसेच अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.